Good morning, student. In the last, we discuss five concepts of physics. And in that, basic concepts are clearly from definition of area, volume, velocity, up to the different definition, reflection, refraction, interference, next electric current. There are different definitions and different concepts are we can clear here. And today we start the last physics. Matlab apna ha shevatcha apan extra ek part ghetoy extra basic concepts in physics. Matlab shevatcha part ghetoy sahava part apan karto extra ani udya ek apna ek part karna hai tyachyamadhye apan mathematical game mathematics aplyala general kay lagta sin cos tan sin square theta plus cos square theta is equal to 1 या सर्वमध्ये आपण ते उद्याला डिस्कशन करणार आहे. पण तो आज आपण बेसिक कन्सेप्ट जो अजून तो इलेक्ट्रोस्टॅटिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये राहिले ते आपण काय करायचं असा डिस्कस करायचं आहे. अँड दॅट वे डिस्कस हिअर तेच आपण आज काय करायचं आपण बघायचं आहे. सो इन द लास्ट पॉईंट आय कॅन टेक केअर ओहम्स लॉ. टेल मी ओहम्स लॉ. द ओहम्स लॉ आय कॅन टेक केअर करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटॅशनल. इफ द फिजिकल स्टेट ऑफ ए कंडक्टर इज रिमेन सेम then current flowing through the conductor, current flowing through the conductor is directly proportional to potential applied across conductor. Means in Marathi we called ja pramanat current vadto tya pramanat voltage vadat jata tya pramanat potential vadat jata asa mala praman nahi barobar aahe ani mhanun I is directly proportional to V or V is directly proportional to I getla pan chalte ulte gele tari I is directly proportional to V or V is directly proportional to I. Therefore, I can take here V is equal to R into I, where R is called as a constant, where R is called as a constant, and that R is equal to V divided by I. That R is called as a resistance. R like I am saying, resistance. And the unit of resistance is volt per ampere, is also called as a ohm. So I think last period is a good challe hota lakshya. पण मला इथे थोडंसं मला अजून थोडं कन्सेप्ट लागणार होतं आणि म्हणून मी घेतलं आहे. आय कॅन टेक द वन, दिस इज द वन वायर अँड दॅट वायर कंटेन, दॅट्स वायर इज अ मेटल वायर. वायर काय असल्या सांगा, ही मेटल वायर आहे अँड दॅट मेटल वायर कंटेनिंग नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. ह्यामध्ये नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. अँड वेन यू ऑफ द करंट, ज्यावेळी आपण हा करंट काय सांगा ऑफ असतो, बंद असतो मराठीमध्ये, ॲट द टाइम धीस इलेक्ट्रॉन कॅन फ्लोईंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. हो का, इकडं 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 कुणी इकडे कसे जात असतात, कधी बिफोर द ई एम एफ. बट व्हेन यू अप्लाय द इलेक्ट्रिक करंट, आपण काय केलं, इलेक्ट्रिक करंट अप्लाय केला, ॲट द टाइम इलेक्ट्रिक करंट कॅन बी फ्लोईंग फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. बट ॲक्च्युली इलेक्ट्रॉन्स कॅन बी फ्लोईंग फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. लक्षात ठेवायचं, द डायरेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण म्हणलं स्केलर वेक्टर, फिजिक्सला आमच्या डायरेक्शन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. स्केलर वेक्टरमध्ये मी सांगितलं होतं मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन बोथ आर कॉल्ड एज अ वेक्टर अँड ओनली मॅग्नेट्यूड इज कॉल्ड एज अ स्केलर. तसं इथं लक्षात, व्हेन यू अप्लाय विदाउट अप्लाइंग द इलेक्ट्रिक करंट, ज्यावेळी आपण इलेक्ट्रिक करंट अप्लाय करत नाही त्यावेळी ऑल द इलेक्ट्रॉन्स कॅन फ्लोईंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. बट व्हेन यू प्रेस द की, ऑल द इलेक्ट्रॉन्स कॅन फ्लोईंग इन ओनली वन डायरेक्शन with a constant velocity, and that constant velocity is called as a drift velocity. Marathi madhe jala electric field apply karto tyali sagle cha sagle electrons ekaj dishena ani ekaj direction jatat asha prakar chala kay mhanto apan drift velocity. What you call here, drift velocity. Any doubt, shanka ya madhe kay? Ani mag apan asa pudhe jauya apan ata. When you press the key, at the time electrons can flow in only one direction, that's we called it a बॅटरी अप्लाय केल्या अँड दॅट बॅटरी इज कॉल सम कॉल ई एम एफ. बऱ्याच वेळा काय म्हणतो सांगा आपण, तर ई एम एफ. सर ई एम एफ म्हणजे काय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. दबिल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे तुम्हाला सर फोर्स आहे, दॅट इज वन टाईप ऑफ एनर्जी. काय सांगा, एनर्जी आहे लक्षात. फोर्स जरी म्हणत असलो तर ॲक्च्युली काय ती सांगा, एनर्जी आहे. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे आपण एनर्जी घेणार आहे. व्हॉट इज डेफिनेशन, द अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लायड बाय द सेल. डेफिनेशन काय म्हणजे सांगा, द अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लायड बाय द सेल. एखादा सेल तुझी एनर्जी सप्लाय करतो, एखादा सेल जी एनर्जी सप्लाय करतो त्याला म्हणायचं ई एम एफ. द अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लायड बाय द सेल, द अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लायड बाय द सेल इज कॉल्ड एज अ ई एम एफ. आणि दुसरं एक लक्षात,
दुसरा ह्या झाला कोण सांगा ईएमएफचे युनिट काय ना सांगा व्होल्ट येते ह्याचं एनर्जीचे काय ना सांगा जूल ह्याचं काय सांगा कुलम अँड जूल पर कुलम इज ऑल्सो कॉल्ड काय म्हणतो पण सांगा व्होल्ट त्याचं युनिट आहे व्होल्ट चालेल बट व्हॉट इज माय पोटॅशियल डिफरन्स सर ठीक आहे ईएमएफ म्हणजे काय मराठीमध्ये आपल्याला जो आम्हाला इलेक्ट्रिक एनर्जी सप्लाय करतो मराठी फॉर एक्झाम्पल सेल आहे आपल्या घरात एमएससीबी आहे हे सगळे लक्षात ईएमएफ आहेत आपले सोर्स आहेत ज्यातनं इलेक्ट्रिक एनर्जी आम्हाला मिळते लक्षात आणि मग लक्षात व्हॉट इज माय पोटॅशियल डिफरन्स पोटॅशियल डिफरन्स बरोबर काय लिहितो बघा आता नवीन शब्द वापरला नेक्स्ट पोटॅशियल डिफरन्स पोटॅशियल डिफरन्स इज इक्वल टू द ऐका वर्क डन डिवाइड बाय चार्ज म्हणजे काय म्हणलं द अमाऊंट ऑफ एनर्जी स्पेंट बाय द सेल मगाशी काय म्हणलं का द अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाइड बाय द सेल द अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाइड बाय द सेल द आधी काय म्हणतो द अमाऊंट ऑफ एनर्जी स्पेंड बाय द सेल आणि ह्याचं युनिट सुद्धा काय तुम्ही का जूल पर कुलम इज ऑल्सो कॉल्ड एज अ व्होल्ट त्याचं युनिट व्होल्ट आहे सर पण लक्षात ठेवा दोघांची कामं मात्र वेगळे आहेत हा काय करतो एनर्जी सप्लाय करतो आणि हा काय करतो लक्षात ठेवा आलेली एनर्जी खर्ची टाकतो फॉर एक्झाम्पल सांगू आपल्या घरात सेल आणला तो कोण सांगा ईएमएफ आणि तो आपण वापरतो सेल वापरतो रिमोटसाठी किंवा तुमच्या वेगळ्या रेडिओसाठी वगैरे सेल वापरतो त्या ठिकाणी काय करतो कशा पोटॅशियम डिफरन्स व्होल्टेज वापरतो व्होल्टेज आणि ते व्होल्टेज म्हणजे कोणाला एक्स्ट्रा जे वर्कडन डिवाइड बाय चार्ज इन सिम्पल वी कॉल्ड हा काय करतो एनर्जी मराठीमध्ये सांगतो हा एनर्जी सप्लाय करतो हा एनर्जी काय करतो सांगा सप्लाय करतो तर आलेली एनर्जी वापर करण्याचं काम करून सांगा वर्कडन ॲज लाईक युअर पप्पा आणि मम्मी असे पप्पा काय करतात सांगा पैसे आणतात घरात गोळा करून हां म्हणजे काय सांगा ईएमएफ आणि जे आलेले खर्च मम्मी काय करते तुमचे सगळे खर्च करते लक्षात वी कॉल पोटॅशियल डिफरन्स म्हणजे काय केलं खर्च झाला लक्षात अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाय बाय द सेल अँड अमाऊंट ऑफ एनर्जी स्पेंट बाय द सेल सो दॅट्स वी कॉल्ड ईएमएफ अँड सेकंड वी कॉल पोटॅशियल डिफरन्स दोघांची युनिट काय सांगा सेम आहे जूल पर कुलम इज ऑल्सो कॉल्ड व्होल्ट अँड जूल पर कुलम इज ऑल्सो कॉल्ड व्होल्ट हे कन्सेप्ट व्हेरी इम्पॉर्टंट बारावीमध्ये आपल्याला लक्षात क्रिचॉफ्स फर्स्ट लॉ आणि क्रिचॉफ्स सेकंड लॉ येतोय त्यामध्ये हे क्लिअर ज्याला हिथं कळतं हा एनर्जी सप्लाय करतो हा एनर्जी खर्ची राखतो त्याला तिथं क्रिचॉफ्स लॉ काहीच अवघड जात नाही ज्याला हिथंच कन्सेप्ट कळलं नाही म्हणूनच म्हणतो याचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर त्याला फिजिक्स सोपा आहे आणि आमची लोकांकडे आले की पहिला दान 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 शिकवायला चालू करा अरे पहिला आपण एक 2-4-5 पिरियड शिकवूया पोरांना बेसिक कन्सेप्ट क्लिअर करूया आणि मगच फिजिक्स मग सोपं जाणार लक्षात आणि म्हणून लक्षात ठेवा हा ईएमएफ पोटॅशियम डिफरन्स झाला आता तिसरा एक घटक आहे आपल्या लक्षात ऐका त्याचं नाव आहे रेजिस्टन्स त्याचं नाव काय सांगा रेजिस्टन्स रेजिस्टन्सबद्दल काल परवा घेतलं होतं आपण रेजिस्टन्सचे मी वेगवेगळे प्रकार करणार सांगतो अपोजिशन ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड द रेजिस्टन्स अपोजिशन ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड एज अ रेजिस्टन्स अँड वेल नोन रेजिस्टन्स इज अ वूड वूड म्हणजे मराठीमध्ये लाकूड लाकडात नाही इलेक्ट्रिक करंट जातच नाही विरोधच करतो पूर्ण त्याला काय म्हणतो सांगा रेजिस्टन्स आणि मग मला 12वीला काय लागणार सांगा 11वीला आणि 12वीला काय लागतं की ज्याच्यावर मला जेई नीटला सुद्धा प्रॉब्लेम विचारेत ऐका सिरीज रेजिस्टन्स आणि पॅरल रेजिस्टन्स टेल मी या झालेलं आहे 10वीपर्यंत कोण सांगेल इफ द रेजिस्टन्स आर कनेक्टेड इन द सिरीज समजा रेजिस्टन्स आपण असं आपण हे सिरीजमध्ये जोडले असे आपण रेजिस्टन्स काय सांगा सिरीजमध्ये जोडले तर ह्याच्या काय सांगा आर एस बरोबर आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री डॉट डॉट आर एन धीस फॉर्म्युला गिव्ज द सिरीज रेजिस्टन्स हा फॉर्म्युला काय देतो तुम्हाला सांगा सिरीज रेजिस्टन्स आणि इफ द रेजिस्टन्स आर पॅरल समजा आपण काय इकडे बघा इकडे बघा इफ द रेजिस्टन्स आर काय केलं सांगा आपण पॅरल समजा का हा एक रेजिस्टन्स इथे घेतला हा रेजिस्टन्स याला पॅरल जोडला हा रेजिस्टन्स तिसरा आपण पॅरल जोडला आणि कॉमन जंक्शन केलं याचं जर व्हॅल्यू काढली आहे का याची व्हॅल्यू येणार आर काय ना बघा याची व्हॅल्यू 1/RPg = 1/R1 + 1/R2 + 1/R3 = 1/RN लक्षात ठेवायचं ह्याला म्हणायचं सिरीज कॉम्बिनेशन सॉरी ह्याला म्हणायचं सिरीज कॉम्बिनेशन ह्याला म्हणायचं पॅरल कॉम्बिनेशन 100% प्रॉब्लेम असतो आमच्या 12वीला लक्षात लक्षात कुठल्या वेळेस सांगा सिरीज कॉम्बिनेशन आरे सगळे एकत्र सिरीजमध्ये आले तर काय सांगा R1, R2, R3 ... RN असं असतं सिरीज आणि इथं काय सांगा पॅरलमध्ये 1/RP काय सांगा इथं RP आहे बरं काय 1/RP बरोबर 1/R1 + 1/R2 + 1/R3 ... RN ह्याला माहिती सिरीज कॉम्बिनेशन फक्त जाता जाता जे महत्त्व आहे ते सांगा लक्षात सिरीज कॉम्बिनेशन वेगळ्या तुम्ही बघता हे तर लिहूया आपण लक्षात आता सिरीज कॉम्बिनेशनमध्ये बघा काळजी बघा का काय लिहितो
current are same, I same nila, current are same and potential are different. लक्षात ठेवायचं, तू लक्ष महत्त्वाचं आहे. पोटॅशियल आर डिफरंट म्हणजे काय होगा, याच्यामध्ये करंट नेहमी सेम असतो. महत्त्वाचा प्रश्न आला, करंट आर सेम अँड पोटॅशियल आर डिफरंट, आणि याच्यामध्ये काय ना सांगायचं उलट, ह्याच्या उलट काय सांगा, करंट आर डिफरंट, करंट आर डिफरंट अँड पोटॅशियल आर सेम, पोटॅशियल आर सेम. लक्षात ठेवायचं, हे दोन्ही कॉमा देतो इथं. ऐका, करंट काय सांगा याच्यामध्ये, करंट काय सांगा डिफरंट, पोटॅशियल काय सांगा सेम. हे बारावीला मला लागणार, लक्ष ठेवा. म्हणून मी सांगितलं बरं का, ज्याचं ह्याला हे कळलं शे काय दहावीपर्यंत झालं हो, हे दहावीला काय तुम्हाला काय अडचण नव्हती, पण अकरावी आणि बारावी मध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे, ह्यात करंट सेम असतो आणि पोटॅशियल डिफरन्स असतं. ह्यात काय का, करंट डिफरंट असतो आणि पोटॅशियल काय असतं का, सेम असतं. ह्याला म्हणतो सिरीज कॉम्बिनेशन आणि काय म्हणतो बाबा सांगा, पॅरल कॉम्बिनेशन. हे दोन्ही महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण थोडंसं पुढे जाणार आहे, सेल्स घेणार आहे. सेल्स, सेल्सवर म्हणजे काय घेणार लक्षात, तुम्हाला हे जसेच ऐका, इथे बॅटरी जोडल्या, ह्या बॅटरीला आपण दुसऱ्या क्षेत्रात वापरतो सेल. सेल हे दोन प्रकारचे असतात. सेलमध्ये आपण दोन कॉम्बिनेशन करतो. पहिला, सेल्स आर इन सेरीज, इथे आपण लक्षात, सेल्स आर ए सेल्स सेरीज, आणि काय सांगा, सेल्स पॅरलल. सेल्स काय सांगा, पॅरलल. आपल्याला दहावीला आता ह्याला शिकायचं बरं का, अकरावीला. सेरीजमध्ये काय सांगा, सेरीजमध्ये सगळ्या ए एम एफची बेरीज, सगळ्या ए एम एफची काय सांगा, बेरीज होते, ॲडिशन होते. फॉर एक्झाम्पल, आपला एक सेल आहे, तिथे सांगा 1.5 व्होल्ट असतो, 1.5 व्होल्ट असतो. समजा दोन सेल घेतला, किती ना सेरीजमध्ये 3 व्होल्ट. समजा तीन घेतला 4.5 व्होल्ट, 4.5. ते समजा चार घेतला तर 6 व्होल्ट येणार सेरीजला. पण लक्षात ठेवा, पॅरलला जोडला तर व्होल्टेज कॅन डिक्रीज, व्होल्टेज काय होणार सांगा, डिक्रीज होतं. लक्षात ठेवा, सेरीजमध्ये व्होल्टेज काय होतं, वाढतं. तर पॅरल कॅन सांगा, सेरीजमध्ये व्होल्टेज वाढत जातं तर पॅरलला व्होल्टेज काय सांगा, कमी येतं. हे दोन्ही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. लक्षात, आता थोडंसं पुढे जाणार आहे आणि मला थोडंसं इथं जात जात मी जूल स्टॉकर जायचं आहे. जूल स्टॉक सर, जूल स्टॉकर झाला आहे. दहावीपर्यंत ऑलरेडी तुम्हाला जूल स्टॉक झालेला आहे लक्षात, परंतु त्यातलं मला जे लागणार आहे, ऐका, जे बारावीसाठी लागणार आहे ना, त्या जूल स्टॉकबद्दल आपल्याला थोडंसं आता माहिती घ्यायची आहे. काय घ्यायचं आहे जूल स्टॉक, तर इथे आपण घेऊया जूल स्टॉक कशात लागणार आहे आणि आता कमर्शियल पर्पज आपल्या जीवनामध्ये, ऐका, जूल स्टॉक असेल किंवा हे पॉवर असेल, ह्या हे घटक लागत असतात. मग जूल स्टॉक मी कसा घेतो बघा, आता बघा सर्वांनी इकडं, पोटॅशियल डिफरन्स वर्गणं डिवाइड बाय चार्ज घेतला मी असं लिहू का, देअरफोर पोटॅशियल डिफरन्सला मी नेहमी कशा दाखवतो, म्हणजे पोटॅशियल डिफरन्स आपण नेहमी व्ही न दाखवतो. व्ही इज इक्वल टू डब्ल्यू डिवाइड बाय काय सांगा, क्यू. व्ही इज इक्वल डब्ल्यू डिवाइड बाय क्यू, देअरफोर डब्ल्यू इज इक्वल टू काय सांगा, व्ही इन टू क्यू येणार. डब्ल्यू इज इक्वल काय सांगा, व्ही इन टू क्यू. बघा इक्वेशन मी सांगितलं आहे, ज्याला इक्वेशन येतात त्याला 100% फिजिक्स येतं, पण जो इक्वेशनवर लक्ष देत नाही त्याला काय येणार नाही लक्ष. म्हणजे पहिला महत्त्वाचं काय सांगा, इक्वेशन लिहिता आली पाहिजे आपला, म्हणजे व्ही इज इक्वल डब्ल्यू डिवाइड बाय क्यू. व्ही इज इक्वल डब्ल्यू डिवाइड बाय क्यू, पण डब्ल्यू इज इक्वल काय सांगा, व्ही क्यू. डब्ल्यू इज इक्वल काय सांगा, व्ही क्यू. पण आठवत आहे का, कोण सांगेल व्हॉट इज द डिफरेंस ऑफ करंट, कोण सांगेल व्हॉट इज द डिफरेंस ऑफ करंट. करंट इज डिपेंडेंट, इट इज अ चार्ज टू टाइम, आय बरोबर क्यू डिवाइड बाय टी. आणि म्हणून बघा, क्यू बरोबर काय घ्यायचं सांगा, आय टी फिरवलं, त्या दिवशी फिरवलं. आठवत आहे का बघा, पहिल्या टॉपिकच्या पहिल्याच पॉईंटमध्ये ती व्हिडिओमध्ये आहे आपल्या लक्षात, क्यू आय बरोबर क्यू डिवाइड बाय टी आहे. म्हणजे क्यू बरोबर काय सांगा, आय टी. नाव धीस व्हॅल्यू पुट इन दिस इक्वेशन, काय सांगा, देअर फोर डब्ल्यू बरोबर व्ही आय टी. डब्ल्यू काय सांगा, व्ही आय टी. धीस फॉर्म्युला इज द वर्क डन. चाळी यातनं इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो, ऐका, चाळी यातनं इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो, त्या तिथं काय तयार होतो, वर्कडन तयार होतो. वर्कडन सो म्हणा, वर्कडन म्हणजे काय, प्रत्येक पाठीमागे जाऊ आपण, हे बघा वर्कडन इथे लिहितो, वर्कडन डब्ल्यू बरोबर इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. वर्कडन डब्ल्यू बरोबर काय, इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. मग तुम्हाला सर इथे वर्कडन म्हणून दाखवा, आम्हाला दाखवतो मी तुम्हाला वर्कडन कसं होतं आहे. नाव दिसतं बॅटरी, बॅटरी हॅविंग पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन हॅविंग निगेटिव्ह चार्ज. हा बॅटरी नाही, ह्या बॅटरी कुठला चार्ज सांगा, पॉझिटिव्ह, आणि इलेक्ट्रॉन कुठला चार्ज सांगा, निगेटिव्ह. हे सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स. लक्षात, हा पॉझिटिव्ह चार्ज या निगेटिव्हला आपल्याकडे ओढतो, हा पॉझिटिव्ह चार्ज या इलेक्ट्रॉनला आपल्याकडे ओढतो. धीस पॉझिटिव्ह चार्ज कॅन अप्लाय द फोर्स ऑन दिस इलेक्ट्रॉन, सो देअर इज अ फोर्स एफ. इथं फोर्स काय असणार सांगा, एफ असणार. ॲट द टाइम इलेक्ट्रॉन हॅविंग डिस्प्लेसमेंट, ह्या इलेक्ट्रॉन जेव्हा का हा याने ओढला, म्हणजे इलेक्ट्रॉनचे काय सांगा, डिस्प्लेसमेंट. सो फोर्स मल्टिप्लाय डिस्प्लेसमेंट वी कॉल्ड वर्कडन.
या पॉझिटिव चार्जनं या इलेक्ट्रॉनला आपल्याकडे ओढलं म्हणजे काय झालं, डिस्प्लेसमेंट झाली, म्हणजे काय त्याला जर सांगा वर्कडन, कुणाचं वर्कडन झालं, शेका शब्दात चार्जचं, कुणाचं वर्कडन झालं सांगा बघून, चार्जचं, म्हणजे व्ही बरोबर डब्ल्यू डिवाइड बाय क्यू, हाच फॉर्म्युला असा युट्यूबवर लिहिता येतो आपला, दॅट इज इक्वल एफ गुणिले एस डिवाइड बाय क्यू असंही चालतं, एफ मल्टिप्लाय बाय एस डिवाइड बाय क्यू, मॉडिफाईड मॉडिफाईड करायचं आपला, बारावी शिकायचं मॉडिफाईड कसं करायचं, डब्ल्यूची व्हॅल्यू बरं रे एफ इंटू एस, आणि म्हणून लक्ष व्ही बरोबर डब्ल्यू डिवाइड बाय क्यू बरोबर एफ डिवाइड बाय क्यू डिवाइड बाय कोण आलं, क्यू आलं, हाच फॉर्म्युला परत कसं लिहिलं मी, हे बघा डब्ल्यू इज इक्वल काय घेतलं व्ही क्यू, पण ह्यातनं करंट फ्लो झाला आहे कारण आय बरोबर क्यू डिवाइड बाय टी, म्हणून क्यू बरोबर काय ठेवलं आपण आय टी, नाव धीस व्हॅल्यू पण दिस क्वेश्चन, सो वर्क करंट डब्ल्यू इज इक्वल काय सांगा बघू व्ही आय टी, नवीन फॉर्म्युला तयार झाला वर्क करंट डब्ल्यू इज इक्वल काय सांगा व्ही आय टी, एनी डाऊट, जाऊ पुढे थोडंसं आपण, आता बघा मजेशीर काय करतो, हा व्ही आहे की नाही, व्हीच व्हॅल्यू करतो कशी बघणार सांगा आपण मगाच्यानुसार, आपण बघायचं ऐका हे थोडंसं पुसून नको, आता इकडे जाऊ पुढे, हां हे बघू बघा इकडे, आता पुढं थोडंसं पुढे जायचं आहे, आता बघा व्हॉट इज ओम्स लॉ, व्ही इज इक्वल आय आर, व्हॉट इज ओम्स लॉ, व्ही इज इक्वल टू आय आर, म्हणून बघा आता आय बरोबर काय ना सांगा, ही आयची व्हॅल्यू इथं बरा, व्हीची व्हॅल्यू इथं बरा, काय ना सांगा डब्ल्यू इज इक्वल टू, बघा डब्ल्यू इज इक्वल टू व्हीची व्हॅल्यू आय आर गुणिले कोणी सांगा आय आर गुणिले आय टी, आता हे बघा डब्ल्यू इज आय आर गुणिले आय टी आलं हे होतं, म्हणून डब्ल्यू इज इक्वल काय आलं बघा, डब्ल्यू इज इक्वल टू आय गुणिले आय आय स्क्वेअर आर आणि कोण सांगा टी, सो व्हॉट इज फॉर्म्युला वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी, डब्ल्यू इज इक्वल काय सांगा आय स्क्वेअर आर टी, बट वर्क डन मीन्स इज वन टाईप ऑफ एनर्जी, लक्षात ठेवा वर्क डन म्हणजे कोणा सांगा एक प्रकारची एनर्जी आहे, आणि एनर्जी मीन्स कुठल्या येतात थर्मल एनर्जी आहे, आणि म्हणून असं घेऊया डब्ल्यू बरोबर एच आय स्क्वेअर आर टी, म्हणजेच काय सांगा एच बरोबर आय स्क्वेअर आर टी घ्यायचं, एच बरोबर काय सांगा आय स्क्वेअर आर टी घ्यायचं, आपण कशात चाललोय सांगा ज्यूल्स लॉसाठी चाललंय आपलं हे सगळं चाललंय कसं सांगा बघू ज्यूल्स लॉसाठी, म्हणजे डब्ल्यू इज इक्वल काय आलं आय स्क्वेअर आर टी आलं आलं बरोबर का, आणि मग आता बघा हा आय डब्ल्यू इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी, पण वर्कडन म्हणजे लक्ष वर्कडन म्हणजे वे कार्य आहे, आणि कार्यामध्ये काय तयार होतं उष्णता, आणि उष्णता म्हणजे हीट, उष्णता म्हणजे काय सांगा हीट, कशा दाखवतो आपण सांगा एच, एच बरोबर काय सांगा आय स्क्वेअर आर टी, एच बरोबर काय सांगा आय स्क्वेअर आर टी, देअर फोर आपल्याला हा इक्वल साईन काढून टाका, कारण एच इज डायरेक्टली अवकाता काय घेतो अवकाळा येतं, हाच फॉर्म्युला मी असा येतो एच 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 बरोबर आय स्क्वेअर आर टी झालं, म्हणजे एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय स्क्वेअर आर टी घेतलं मी, इक्वल काढून टाकलं तर काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आलं एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय स्क्वेअर आर टी, आता मराठीत सांगतो जेवढा करंट वाढवाल आपल्या घरात जर हीटर असेल हीटर, जेवढा आता करंट वाढवाल तरी पाणी जास्त आपणार उष्णता वाढणार, जेवढा मोठा हीटर घ्याल म्हणजे आर म्हणजे रेजिस्टन्स आहे, जेवढा मोठा हीटर घ्याल तेवढी उष्णता काय होणार सांगा वाढत जाणार, आणि जेवढं टाईम 5 मिनटं 10 मिनटं 15 मिनटं जेवढं जास्त वेळ टाईम लावाल तेवढी उष्णता काय सांगा वाढत जाणार, सो व्हॉट इज फॉर्म्युला एच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आय स्क्वेअर आर टी, पण आपल्याला जर प्रपोर्शनल साईन कॅन्सल काय असेल तर कॉन्स्टंट पुटअप करतो, प्रपोर्शनल साईन कॅन्सल काय आपल्याला नको असेल तर काय करायचं कॉन्स्टंट पुटअप करायचा, काय ना सांगा एच बरोबर आय स्क्वेअर आर टी डिवाइड बाय परत कोणाला सांगा जे, परत कोणाला सांगा जे, जेला म्हणतो आपण मेकॅनिकल इक्वलंट ऑफ हीट, दहावी झालंय जेला काय, जेला काय म्हणजे सांगा मेकॅनिकल इक्वलंट ऑफ हीट, कोण सांगेल का व्हॉट इज जे, जे इज इक्वल टू ऐका 4.2 किलो कॅलरी, लक्षात ठेवायचं विसरायचं नाही, जे बरोबर काय सांगा 4.2 किलो कॅलरी, कुणी विसरायचं नाही, आ लक्षात, अजून मी सगळे कॉन्स्टंट घेणार आहे बरं का, मास ऑफ अर्थ चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन सगळे एक राहुल कॉन्स्टंट मी तुम्हाला सांगणार आहे, आता फक्त एवढं लक्षात जे बरोबर काय सांगा 4.2 किलो कॅलरी आलं लक्षात, हे सगळं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, आ लक्षात थोडंसं पुढे जाऊया, आणि ते जाताना मला पॉवर म्हणजे काय सांगायचं आहे, तर पॉवर म्हणजे काय असतं, तर म्हणा पॉवर आहे ओगा, याला म्हणायचं पॉवर, तू म्हणाल आमच्या दारातून जावा आमच्या घरासमोरून जावा आमची पॉवर दाखवतो, तर ही पॉवर आपली तीच आहे लक्षात, आणि इथं मात्र पॉवर आपण वेगळं घेणार, पॉवर इज ऑल्सो डिफाईंड ॲज, आपल्याला पॉवर परवाभी घेतलं होतं मी पहिल्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये आहे आपल्या त्याच्यामध्ये आहे लक्षात व्हिडिओमध्ये, ऐका पॉवर पी बरोबर वर्क डन डिवाइड बाय टाईम, रेट ऑफ चेंज ऑफ वर्क, रेट ऑफ चेंज ऑफ वर्क इज कॉल्ड द पॉवर, ठराविक वेळात जर वर्कडनमध्ये बदल वर्कडन होत असेल, ठराविक वेळात जर काय सांगा वर्कडन होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण सांगा पॉवर पी बरोबर डब्ल्यू डिवाइड बाय टी, मग तुम्हाला असं झालं की एक वेळ आणि कशाला गेलेला आहे,
कौन सा गेयर, व्हाट इज यूनिट, आठवते का होगा मी सांगतो, जूल पर सेकंड इज ऑल्सो कॉल्ड इज अ वॅट, सांगितलं होतं नाही. आणि अजून एक गेअर होतं हॉर्स पॉवर, आणि काय केलं सांगा हॉर्स पॉवर आठवते का, 1 HP बरोबर 746 746 वॅट, 1 HP बरोबर सांगा 746 वॅट, सांगितलं होतं की आठवते का. तसंच लक्षात ठेवा हे वॅट आपण तिथले घेतलं होतं. ओके आता फक्त सर मग तुम्ही आणि कशाला पाहिजे तुम्हाला म्हणाल, मला एक वेगळी डेफिनेशन 12 लागणार लक्षात, काय करतो बघा, पी बरोबर डब्ल्यू डिवाइड बाय टी, पी इज इक्वल टू डब्ल्यू डिवाइड बाय टी, पोरणो नाव टेन्शन इयर, इकडे बघा इकडे बघा ऐका कोण सांगेल डब्ल्यूची व्हॅल्यू, व्ही आय टी. आता ही व्हॅल्यू उचलतो आणि इथं बरा काय ना बाळ बोला, पी इज इक्वल टू व्ही आय टी डिवाइड बाय कोण सांगा टी, व्ही आय टी डिवाइड बाय कोणाला सांगा टी, व्हॉट यू कॅन्सल इयर टी अँड टी गेट कॅन्सल, पी इज इक्वल काय सांगा व्ही आय, दिस इज द वन मोर फॉर्म्युला फॉर पॉवर, दिस इज द वन मोर फॉर्म्युला फॉर पॉवर, लक्षात म्हणजे पॉवर मी तुम्हाला लागले, इट इज द प्रोडक्ट ऑफ पोटॅशियम आयन करंट, पुढल्या वर्षी विचारायचं आहे 100% इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन नावाचा टॉपिक आहे, अल्टरनेटिंग करंट नावाचा टॉपिक आहे, त्यामध्ये 100% लागतं. पॉवर इज ऑल्सो डिफाइंड एज इट इज अ प्रोडक्ट ऑफ, ऐका पॉवर इज ऑल्सो डिफाइंड एज इट इज अ प्रोडक्ट ऑफ पोटॅशियम आयन करंट, एनी डाऊट. आणि मग ऐका याचाच उपयोग आपण बऱ्याच वेळा घरात म्हणतो, आपण आपल्या घरात वडील आपल्याला म्हणतात काय म्हणतात पॉवर आहे का बघ, पॉवर म्हणजे पॉवर म्हणजे काय, आपल्या घरात करंट आणि व्होल्टेज, करंट आणि व्होल्टेज दोन्ही पाहिजे, नुसता करंट चालत नाही, नुसतं व्होल्टेज चालत नाही, आपल्या घरात पॉवर पाहिजे. अलक्षात पॉवर म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, हा मम्मीची पॉवर नव्हे, हा इथं नाही मम्मीची पॉवर म्हणजेला, अलक्षात पॉवर म्हणजे काय, करंट आणि पोटॅशियम दोन्ही एकत्र आल्या तर काय तयार होतो, पॉवर तयार होते. आणि पॉवर आपण कशामध्ये घेतो, किलो वॅट आवर, आपल्या घराच्या लाईटचं बिल येतं ना, लाईटचं बिल तुम्हाला आलं का, आपण बऱ्याच वेळा म्हणतो वडील म्हणतात आपला किती युनिट आहे, किती युनिट जळलं किंवा किती युनिटचा आपण वापर केला असं म्हणतात, म्हणजे लक्षात ठेवा एक युनिट म्हणजे तर त्या दिवशी मी सांगितलं होतं ऐका, एक 1 युनिट बरोबर काय घेतो बघा, 1 युनिट बरोबर काय घेतो, 1 किलो वॅट आवर, ऐका एक युनिट म्हणजे 1 किलो वॅट आवर, म्हणजे एका तासात किती वॅट आपण लाईट वापर केला, एका तासात किती वॅट आपण वापर केला ह्याला आपण 1 युनिट म्हणतो. आणि त्यावर मग तुमचं घरातलं बिल येतं, मग घरातलं बिल बरोबर आहे का चेक करायचं असेल तर मी कसं काढायचं तुम्हाला शिकवणार, लक्षात आपल्याला 11वीमध्ये आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला शिकेन कसं कशाप्रकारचे आपण पॉवर काढायची, कशाप्रकारचे किती वॅट जर वापर केला आपण हे तर आपल्याला आलं पाहिजे, अशा प्रकारच्याला काय म्हणतो आपण लक्षात पॉवर म्हणतो, तेही पॉवर आपल्याला काढता आली पाहिजे. म्हणजे डिफरंट डेफिनेशन्स, डिफरंट कन्सेप्ट मी तुमच्यासमोर मांडले या 2-4 दिवसामध्ये, जवळजवळ आपले 6 व्हिडिओ झालेत, 6 व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी मी फिजिक्स कव्हर केलेलं एक्स्ट्रा, अजून भरपूर आहे फिजिक्समध्ये शिकण्यासारखं आणि इंटरेस्टिंग. एक वेळा तुम्हाला यातलं इंटरेस्टिंग मांडला, हे कसं इक्वेशन आहे ते एकदा कळलं की परत म्हणाल सर द्या इक्वेशन, अजून इक्वेशन द्या, अजून इक्वेशन द्या, मॉडिफाईड इक्वेशन द्या, हे कधी होणार, ही साधी इक्वेशन पहिलं आली पाहिजे, ज्याला साधी इक्वेशन येतात त्याला पुढचं कुठलंही अवघड जात नाही. आणि म्हणून आपण वेगळा डेफिनेशन घेतला. आता अजून एक मी व्हिडिओ करणार आहे, त्या व्हिडिओमध्ये फक्त आता काय घेणार लक्षात, बेसिक कन्सेप्ट इन मॅथमॅटिक्स, आम्हाला 12वीसाठी आणि 11वीसाठी जे जे मॅथमॅटिक्सचे कन्सेप्ट लागतात, जे जे कॉन्स्टंट आपल्या कॉन्स्टंट बेहतर का, मग सांगितलं बघा जे बरोबर 4.2 किलो कॅलरी, ह्याला म्हणतो मेकॅनिकल इक्वलंट ऑफ हीट, कॉन्स्टंट फॉर मेकॅनिकल इक्वलंट ऑफ हीट. किंवा आपण दुसरं घेतो, तुम्हाला माहिती आहे जी इज इक्वल टू बोला 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, दिस इज द कॉन्स्टंट व्हॅल्यू. ह्या एक कॉन्स्टंट व्हॅल्यू मी तुम्हाला सगळ्या फळ्यावर लिहून ठेवतो, त्याही तुम्हाला एक वेळा एक्सप्लेन करणार आहे. आणि दुसरं अजून एक लक्षात, दुसरं अजून एक करणार लक्षात, कुठलं बेसिक कन्सेप्ट फॉर मॅथमॅटिक्स, मॅथमॅटिक्समधलं काय काय लागतं तेही तुमच्यासमोर सगळं मी काय करणार वळीने मांडणार लक्षात. आणि मग जेणेकरून ते मॅथमॅटिक्स घ्यायचं, म्हणजे 11वीचं असणारं 10वीपर्यंत शिकलेलं मॅथमॅटिक्स फक्त उजळणी करून 11वीत घ्यायचं आणि त्याचा उपयोग आपण 12वीत करणार, की जेणेकरून जे विद्यार्थी बी ग्रुपचे आहेत नीटसाठी थांबणार आहेत त्यांना लक्षात ठेवा, पहिला बेसिक कन्सेप्ट माझे हे 6 व्हिडिओ 7 व्हिडिओ जो बघेल त्याला नीटला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, अलक्षात जो क्लिअर नाही करणार त्याला मात्र प्रत्येक वेळा अडचणी येत राहणार आहे अलक्षात. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओकडे लक्ष द्या, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, ज्याला कन्सेप्ट क्लिअर होत नाही त्यांनी फोन करून विचारा, मोबाईल नंबर आहे तुम्हाला कळतो मोबाईल नंबरवर, लक्षात ठेवा कधी मला कॉन्टॅक्ट करा. ओके टुडे टू स्टॉप हियर.